केली हे जर बघत बसलं तर प्रॉब्लेम वाटेल. चूक काय झाली हे जर बघत बसलं तर प्रॉब्लेम कमी होईल. या समाजाने चूक केली का त्या समाजाने चूक केली, ह्याने दगड पहिला फेकला का त्याने दगड पहिला फेकला, हे असं जर कोण चूक केली बघत बसलं तर प्रॉब्लेम वाटतो. आणि आपल्याला भूतकाळालाच टिकप राहून जमत नाही, आपल्याला भविष्याचा भेद असावा. त्या सगळ्या महापुरुषांनी खूप मोठी स्वप्न आपल्याला दाखवलेली आहेत. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता हे प्रिन्सिपल हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आदरणीय शिवाजी महाराजांचे सुद्धा होते. त्याचंच चित्र, त्याचंच प्रतिबिंब विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये आहे. की दोन्ही समाजाचे नेते हे माझे तुमचे असे कुणाचेच नव्हते, ते अखिल मानवजातीचे होते. आणि हा दृष्टिकोन इथल्या तरुण समाजामध्ये रुजवणं हे आपलं काम आहे. आपण कुणीतरी येतो झेंडा लावतो, अस्मितेचं प्रतीक म्हणून झेंडा लावतो, ठीक आहे, परंतु अस्मिता झेंडे लावून जपण्यापेक्षा अस्मिता कर्तृत्वातून जपावी, आपल्या कामातून जपावी. आणि तुमच्या गावकऱ्यांनी आज या ठिकाणी निर्णय घेतलाय, तुम्ही गावाचे प्रतिनिधी म्हणून माझ्यासमोर आज हजर आहात. दोन्ही बाजूची मंडळी, दलित समाजाची जी 5 मंडळी आहेत ती त्यांच्या दलित समाजाचं प्रतिनिधित्व करणारी म्हणून माझ्यासमोर हजर आहे. बाकीचे मराठा समाजाची जी मंडळी आहे ती त्यांच्या गावाचं प्रतिनिधित्व करणारी म्हणून माझ्यासमोर हजर आहे. आणि तुम्ही गावाचं म्हणणं आज माझ्यासमोर मांडलेलं आहे की दोन्ही झेंडे काढून घ्या. अतिशय स्तुती उपक्रम आहे, त्याच्याबद्दल आम्ही अतिशय सगळ्या गावकऱ्यांचं अभिनंदन करतो. आपण दोन्ही झेंडे काढून घेऊ. आणि मी एक प्रस्ताव या ठिकाणी ठेवतो, ह्या दोन्ही झेंड्याच्या ऐवजी ग्रामपंचायतीला तुम्ही एक शिवाजी महाराजांच्या नावाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने 14 एप्रिलला लायब्ररी सुरू करा. 25,000 पुस्तके मी माझ्याकडून देतो. 25,000 माझ्या स्वतःच्या खर्चातून मी 25,000 पुस्तकं गावकऱ्यांसाठी देतो. इथल्या तरुण पिढीला पुस्तकं वाचू द्या, इतिहास समजू द्या आणि त्यांना मोठी स्वप्न दाखवा. आज जग चंद्रावर चाललंय, मंगळावर चाललंय आणि आपण मात्र अजूनही जातीपातीच्या भिंती तोडायला तयार नाही आहे, असं करू नका. अतिशय आणि त्या लायब्ररीमध्ये दोन्ही समाजाच्या लोकांना एकत्रित केली, दलित समाजाच्या लोकांनाही येऊ द्या, सवर्ण समाजाच्या लोकांनी येऊ द्या. ही लायब्ररी पूर्ण गावाची राहील आणि त्या लायब्ररीमधून तुमच्या गावामधून एखादा मोठा अधिकारी झाला, एखादा IAS झाला, IPS झाला, असं जर काही घडलं तर ते खरं काम आहे. तर त्याच्यामुळं इथून गेल्यानंतर हा संदेश तुम्ही तुमच्या गावांपर्यंत पोहोचवा की तहसीलदार साहेबांनी आपल्याला लायब्ररी सुरू करायला सांगितलेली आहे आणि आपल्या तरुणांचं भवितव्य आपल्या हातात आहे. आपण बघतो दिल्ली खूप मोठी आहे, मुंबई खूप मोठा आहे, परंतु आपण जाऊ शकतो का? जाऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की लग्न झाल्यावर माणसाचे हात बांधले जातात आणि शेती असली की माणसाचे पाय बांधले जातात. शेती असल्यानंतर आपलं शिवार सोडून कोणच गावाच्या बाहेर जाऊ शकत नाही. मग जी प्रगती मुंबई पुण्याला बघतो ती प्रगती आपल्या गावात घडावी, त्या दृष्टीनं आपला प्रयत्न असावा. असं छोट्या छोट्या घटनांमधून काहीही साध्य होत नाही. कुणाचा तरी छोटासा तेवढ्या काळापुरतीचा स्वार्थ असतो, तो स्वार्थ त्या व्यक्तीपुरता मर्यादित असतो, तो पूर्ण जनतेसाठीचा मर्यादित नसतो. त्याच्यामुळं अशा कुणी चुका केल्या त्याला विसरून जा, भूतकाळाकडे बघू नका, काल काय झालं होतं ते विसरून जा. आता इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे ते बघा. आता त्याची प्रोसिजर मी सांगतो. तलाठी आणि मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवक एक पंचनामा करतील, दोन्ही समाजाचे झेंडे जे असतील ते काढून घेतले, विधिवत काढून घेतले जातील. आपण वंदना घेऊ, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तिथे इथे समोर ठेवू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो समोर ठेवू, त्यांना वंदन करू आणि नंतर मग ते आपण झेंडे काढून घेऊ. आणि मग आपण मी सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या गावकऱ्यांची इच्छा असत, तुम्ही लायब्ररी जर सुरू करणार असाल तर त्याला 25,000 पुस्तके मी 14 एप्रिलला आपल्या गावाला भेट. आता ह्याच्याबद्दल कोणाला काही आता दुमत असावा असं माझं मत नाही, पण एक दोन ओळीचा आपण पंचनामा करून घेऊ आणि कुणाच्याही भावना न दुखवता त्या झेंड्याची झेंड्याचं जे पावित्र्य आहे ते कायम ठेवून आपण ते झेंडे उतरून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून आपला कार्यक्रम सुरू.